दूधदर आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी सांगली जिल्ह्यामध्ये हिंसक वळण लागले. माळवाडी इथे मुक्कामी असणाऱ्या सांगली आगाराच्या 2 बसेसला यावेळी लक्ष्य करण्यात आलं, तर कवठे महाकाळ इथे दूध डेअरी फोडण्यात आली. दूधदर आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी सांगली जिल्ह्यामध्ये हिंसक वळण लागलं आहे, त्यामुळे जिल्ह्यामध्ये दूधदर आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. सकाळी माळवाडी इथे मुक्कामी असणाऱ्या सांगली आगाराच्या 2 बसेसना लक्ष्य करण्यात आलं. कवठे महाकाळमध्ये दूध डेअरी फोडण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत, याचा दूध संकलनावरती मोठा परिणाम झाला आहे. दरम्यान तिसऱ्या दिवशी सांगलीमध्ये ST बसेसला लक्ष्य करण्यात आलं. या फोडलेल्या बसेस सांगली आगारामध्ये लावण्यात आल्या. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. सबस्क्राइब करा आमच्या YouTube चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी.